विरारमधील कॅश कांड प्रकरणी गुन्हा दाखल झाला. आचारसंहितेचा भंग केल्यानं विनोद तावडे, राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल. नालासोपाऱ्यामध्ये पैसे वाटपाच्या आरोपानं विनोद तावडेंना घेरलंय. बविआचे आणि भाजपचे कार्यकर्ते समर्थक विरारपूर्वच्या विमानत हॉटेलमध्ये राडा झालाय. तावडेंनी बविआचा आरोप फेटाळला. संदीप देशपांडेंकडून पैसे वाटप करण्याचं काम सुरू आहे, किशोरी पेडणेकरांचा आरोप आहे. ठाकरे गटाला पराभव दिसतोय म्हणूनच खोटे आरोप करतात, देशपांडेंचं उत्तर. वाहिनीवरील मालिकेमधून शिंदे गटाचा प्रचार झाल्याची काँग्रेसच्या सचिन सावंत यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. शिंदे गटानं आचारसंहितेचा भंग करून छुप्या पद्धतीनं प्रचार केल्याचा आरोप आहे. 24 तासात आपलं म्हणणं मांडा, निवडणूक आयोगाचे शिंदे गटाला आदेश. बारामतीमध्ये श्रीनिवास पवारांच्या शरीयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाकडून सर्च ऑपरेशन. श्रीनिवास पवार हे युगेंद्र पवारांचे वडील आहेत. वाहनांची डिक्की आणि खोलूनही तपासणी केली आहे. अर्धा तास सर्च ऑपरेशन करून पोलीस निघाले, श्रीनिवास पवार यांचं वक्तव्य. संभाजीनगरमध्ये बोटाला शाई लावून पैसे वाटप केल्याचा आरोप. अंबादास दानवेंकडून फेसबुक पोस्ट करत आरोप. शिरसाठांच्या सांगण्यावरून 2 कोटी रुपये पोलिसांनी सोडले, दानवेंचा गंभीर आरोप. माझ्या मतदारसंघात अफवांचा पीक उठवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पराभव दिसतोय म्हणून पोस्ट करत आरोप करतात, अंबादास दानवेंच्या फेसबुक पोस्टवर संजय शिरसाठ यांचं उत्तर. रमेश कदमांच्या अपहरणाची सुपारी दिल्याची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. रमेश कदम शरद पवार गडाचे मोहोळचे माजी आमदार आहेत, तर TV9 मराठी ऑडिओ आणि व्हिडिओची पुष्टी करत नाहीये. अमरावतीच्या बडनेऱ्याचे ठाकरेगडाचे उमेदवार सुनील खराटे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी आहे. सुनील खराटेंकडून अज्ञात व्यक्तीविरोधात राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या मूल तालुक्यामधील कोसंबी इथं भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा. विजय चिंबड्यावलवार यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञाताकडून दगडफेक. नगरखेडच्या सभेमध्ये परतत असताना हल्ला झालाय. 4 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. अनिल देशमुखांवरील हल्ल्याची घटना संशयास्पद आहे. अनिल देशमुखांवरील हल्ला ही फेक दगडफेक. अनिल देशमुखांवरील हल्ल्यावर परिणय फुके यांचं वक्तव्य. अनिल देशमुखांवरील हल्ला आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर. नागपूर जिल्ह्यामध्ये पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून वाहनांची तपासणी. कल्याण पूर्वचे ठाकरेगडाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर हल्ला. उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी परिसरात घटना घडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. अमरावतीच्या धामणगावमध्ये भाजप आमदार प्रताप अडसर यांच्या बहिणीवर हल्ला झाल्याची माहिती. सातेफळ फाट्यावरून परतत असताना गाडीवर हल्ला. छत्रपती संभाजीनगरमधील नागपूर मतदारसंघाचे अपक्ष गंगापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला. सोनावणेंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू झालेत. वाळूज पोलिसांकडून 4 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे वंचितचे उमेदवार दिलीप म्हस्के यांच्या गाडीवर दगडफेक. नांदेड हिंगोली महामार्गावरील सेलसुरा या शिवारामधली घटना आहे. हल्ल्यात दिलीप म्हस्के गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगली जिल्ह्यामधील 8 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. मतदान केंद्रावर EVM मशीनसह सर्व साहित्याचं वाटप. कराडमध्ये मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज. मतदान प्रक्रियेसाठी 698 मतदान केंद्र असणार. 7500 कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तयार. लातूरमधील मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 9534 कर्मचारी आहेत, तर अधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आलेली आहे. लातूरमधील मतदान केंद्रावर व्होटिंग मशीन पोहोचले. माढा विधानसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. 355 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याचं निवडणूक कर्मचाऱ्यांना वाटप. नाशिकमधील नांदगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. 341 मतदान केंद्रावर मतदान होणार असून 3,43,096 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. विधानसभा निवडणुकीसाठी मालेगावमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज. मालेगाव मध्य आणि बाह्य या निवडणुकीसाठी 659 बूथ असतील, तर मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप पूर्ण झालंय. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी 357 मतदान केंद्र मतदानाच्या साहित्याचं कर्मचाऱ्यांना वाटप. मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झालेली. वाशीममधील 3 मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झालंय. जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघासाठी 1100 मतदान केंद्र असतील, तर मतदान साहित्याचं अधिकारी कर्मचाऱ्यांना वाटप झालंय. जालन्यात विधानसभा निवडणुकीसाठी जालन्यात प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. कर्मचाऱ्यांना VVPAT आणि EVM मशीनचं वाटप. मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त.
अकोला जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची प्रक्रिया संपूर्ण झालेली आहे. मतदान प्रक्रियेसाठी 10,000 कर्मचारी अधिकारी असतील. निवडणूक केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. पुण्यातील मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. मतदान प्रक्रियेत सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. पालघरमध्ये निवडणुकीच्या मतदानासाठी साहित्याचं वाटप. 4,000 पोलीस कर्मचारी, 2,000 होमगार्ड आणि 8 CRPFच्या तुकड्या तैनात असतील. सिंधुदुर्गात मतदानासाठी 4,500 निवडणूक कर्मचारी तैनात. सिंधुदुर्गमध्ये 3 जागांसाठी 17 उमेदवार रिंगणात आहेत. अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण. निवडणूक काळामध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी 36 ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.